एकवीरा आणि गावदेवी मोंड्याचा पाडा यांचे संघ ज्या पद्धतीने खेळलेत ते जर सगळं बघितलं तर एखाद्या चांगल्या स्पर्धेमध्येही आपल्याला असे खेळाडू पाहायला मिळणार नाहीत एवढ्या चांगल्या पद्धतीने या मोंड्याच्या पाड्यामधली सगळी मुळे खेळलीत. मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो, तुमचं कौतुक करतो आणि तुमचं अभिनंदन करतो. खरं तर प्रत्येक गावागावामध्ये भांडणं असतात, गावातील पाड्यामध्ये भांडणं असतात आणि पाड्यातील प्रत्येक घरामध्ये ही भांडणं असतात. पण इथे आम्ही बघतोय गेली अनेक वर्ष या मोंड्याच्या पाड्यामध्ये कुठल्याही घरामध्ये किंवा कुठल्याही पूर्ण पाड्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद नसतो. आणि होळी आणि क्रिकेट स्पर्धा हे दोन सण असे असतात की त्या सणांना पूर्ण गाव एकत्र येऊन चांगल्या प्रकारे उत्सवासारखा हा क्रिकेट सामना साजरा करतात. खरं तुमचं सगळ्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. यावेळेस मुलींचा संघही खेळला, म्हणजे मुलींच्या संघालाही जेवढे धन्यवाद एवढे तेवढे थोडेच आहेत, कारण एवढ्या चांगल्या पद्धतीने त्यांनी ही स्पर्धा या गाजवलेल्या आहेत. पूर्ण टीम आणि गावामधील सर्वांचा सहभाग हे असं कुठं पाहायला मिळत नाहीये. आता पूर्ण गाव एकत्र येऊन ज्या पद्धतीने हे सामना साजरा करतात, हा उत्सवासारखा साजरा करतात, ते बघितल्यानंतर तुमचा आदर्श घ्यावा असं वाटतोय. करता सचिन नांगरे यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे की सगळ्यांच्या बद्दल बोलायचं आहे, प्रत्येक खेळाडू बद्दल, आणि कुणालाही दुःख व्हायचं नाही. ही एक मोठी कला असते. सलग 3 दिवस माईक हातात धरायचं आहे आणि सलग एवढा वेळ बोलायचं आहे की सचिन जर एवढं मला जमलं असतं तर मी माझं चॅनल जे आहे मशाल चॅनल ज्याला आतापर्यंत कोट्यावधी व्ह्यू मिळाले असते आणि चांगल्या प्रकारची त्याच्यामध्ये कमाई झाली असते, पण आम्ही 1-2 तास बोललो की आम्ही थकतो आणि त्याच्यानंतर चॅनल बंद करतो. इथे मात्र सलग 3 दिवस बोलायचं आहे, कदाचित तो आठवडाभर बोलत असेल, कारण रोज कुठे ना कुठे त्याचा आवाज ऐकायला मिळतो. एका आदिवासी मुलाचा आवाज एवढ्या चांगल्या पद्धतीने अभ्यासपूर्ण आणि तेवढ्याच ताकदीचा, म्हणजे प्रत्येक बॉलवर वेगळं बोलायचं आहे, आणि ही कला फार लोकांच्या मध्ये असते अशातला भाग नाही. ती कला आपल्या मोंड्याच्या पाड्यातील एका तरुणामध्ये आहे आणि म्हणून सचिन नांगरेसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. या छोट्याशा पाड्यामध्ये 6 संघ खेळले आणि पाड्यामध्येच प्रीमियर लीग झाली, म्हणजे असं दृश्य कुठल्याही गावामध्ये पाहायला मिळत नाही. त्यातील लहान मुलांपासून तर म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वांचा सहभाग आणि खूप चांगली मान्यवर मंडळी इथे येतात, तुम्हाला सगळ्यांना सहकार्य करतात, सर्व पक्षीय लोक येतात आणि तुमचं कौतुक करतात, हेही खूप चांगल्या पद्धतीचं आहे. ही जी तुमची एकी आहे ही जर कायम स्वरूपी जर ठेवली आणि याच पद्धतीने आपण एकत्र येऊन आपल्या गावाच्या विकासासाठी भांडलात, एकत्र येऊन संघटित झालात, तर नक्कीच या आपल्या पाड्याचा विकास व्हायला वेळ लागणार नाही. जेव्हा जेव्हा कुठे गरज लागेल, मदत लागेल, तेव्हा या पाड्यातलाच एक रहिवासी म्हणून, खरं तर माझी बिल्डिंग ही तुमच्याच पाड्यामध्ये आहे, तेव्हा तुमच्याच गावचा मी रहिवासी आहे, आणि ज्यावेळेस कुठली मदत लागेल किंवा कुठल्याही प्रसंगी तुमच्या पाठीशी उभं राहायचं असेल तेव्हा मी नक्की तुमच्या पाठीशी उभे राहील. मला पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.